नमस्कार, श्रावणी स्पेशल मराठी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत परफेक्ट क्रीम बीट कशी करायची. तर मी इथे ट्रोपोलाइटची व्हीप क्रीम घेतलेली आहे, त्यावर व्हीप टॉपिंग असं नाव असलं पाहिजे आणि ती फ्रीजरमध्ये स्टोअर करावी लागते. आपल्याला जेव्हा क्रीम बीट करायची तेव्हा 2 तास अगोदर फ्रीजरमधून बाहेर काढायची. त्यात आईस क्रिस्टल अजिबात नसायला पाहिजे, पातळ असायला पाहिजे क्रीम आणि चिल्ड असायला पाहिजे, थंड असायला पाहिजे, तेव्हाच ती परफेक्ट बीट होते. तर आपलं जर टेम्परेचर आपल्या टेम्परेचर जास्त असेल तर आपण व्हीप क्रीम बीट करताना व्हीप क्रीमच्या भांड्याखाली अजून एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यात बर्फाचे तुकडे टाकायचे आणि हे भांडं त्यात ठेवायचे आणि मग क्रीम बीट करायचे. त्याच्याने क्रीम पातळ होणार नाही आणि बीट व्हायला मदत होईल. हे माझ्याकडे बीटर मशीन आहे. बीटर मशीन वापरताना 200 वॅटच्या पुढचंच असायला पाहिजे, तेव्हाच क्रीम परफेक्ट बीट होते. या बीटर मशीनला असं सिस्टीम असते 1 2 3 4 5 आणि ते रॉड निघण्यासाठी बटन दिलेलं असतं, ते जोरात प्रेस केलं की ते रॉड आपोआप निघून जातात. आता आपण क्रीम बीट करायला घेऊ. क्रीम अशी पाहिजे आपल्याला, त्यात बर्फाचे खडे अजिबात नको, या पद्धतीची क्रीम आपल्याला पाहिजे. आता आपण एक वर करू, चालू बीट करायला सुरुवात करू. अशी गोल गोल फिरवत बीट करायची. मी इथे 500 ml क्रीम घेतलेली आहे. मला 1 किलोच्या केकसाठी पाहिजे. 1/2 किलोसाठी आपण 240 ते 250 ml घेऊ शकतो. 2-3 मिनिट बीट केल्यानंतर अशा पद्धतीची दिसते क्रीम आपल्याला. आपण हळूहळू 1 2 3 4 मग 5 असं करायचं आहे आपल्याला. 2-3 मिनटं असे होते. आता आपला अर्धा बाउल क्रीम होते, तर ती आता एवढी फुगून आली. 500 ml क्रीममध्ये पूर्ण बाउल भरून जाईल. असं आपल्याला फिरवत राहायचं, आजूबाजूला सर्व साईडने फिरवत राहायचं. आपल्याकडे टेम्परेचर जास्त असलं तर आपण ह्या बाऊलच्या खाली अजून एक भांडं घ्यायचे, त्यात बर्फाचे खडे टाकायचे आणि हा बाऊल त्यात ठेवायचा आहे आणि मग आपल्याला क्रीम बीट करायची. त्याच्याने क्रीम पातळ होणार नाही, परफेक्ट होईल. क्रीम जेव्हा परफेक्ट बीट होते तेव्हा आपल्याला डेकोरेशन करायला सोपं जातं. हे बघा, आता 7-7 मिनिट झाले, क्रीम किती फुगून वळते आली बघा. आता कशी दिसते बघा क्रीम. आता बाउल जवळजवळ भरलेलं आहे, आता थोड्या वेळात आपली क्रीम पूर्णपणे बीट होऊन जाईल. अशा लाईन पडायला लागले की समजा आता क्रीम बीट होत आलेली. व्यवस्थित सर्व बाजूने बीटर मशीन फिरवायचे, व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायची क्रीम आपल्याला. क्रीम बीट करण्यासाठी आपल्याला 200 वॅटच्या पुढचीच बीटर मशीन पाहिजे, तेव्हाच परफेक्ट क्रीम तयार होते. आता आपली क्रीम कशी तयार व्हायला सुरू झाली. आपल्याला जर इन्सेन्स वगैरे काही ॲड करायचं असेल, इन्सेन्स टाकायचं असेल किंवा आपल्याला जर शुगर वगैरे ॲड करायचं असेल तर आपण अशा पद्धत या पद्धत क्रीम आली की मग आपण त्यात टाकायचं. शक्यतो जो आपण क्रीम घेतो त्या क्रीमला काही ॲड करायची गरज नसते, शुगर वगैरे इन्सेन्स करू शकतो आपण ॲड.
अशा पिक्स यायला लागले की समजेच आपली क्रीम तयार होत आली. पण या स्पीक ज्या येत आहेत त्या अशा खाली झुकल्या नाही पाहिजे. या झुकल्या की समजेच अजून आपली क्रीम बीट झालेली नाही, आपण आपल्याला अजून बीट करण्याची गरज आहे. अशा खाली झुकल्या नाही पाहिजे, हलली नाही पाहिजे. अशी स्ट्रेट जेव्हा होईल तेव्हा आपली क्रीम परफेक्ट बीट होईल. हे बघा आता आपली परफेक्ट बीट झालेली क्रीम आपोआप त्याचे डिझाईन तयार व्हायला लागली. म्हणजेच आपण कोणतीही डिझाईन केली केकवरती, कोणतेही फूल वगैरे, गुलाबाचे फूल किंवा पानं वगैरे काढू, तेव्हा ती क्रीम खाली पडणार नाही, जसल्या तशीच राहील. हे बघा आता माझी क्रीम झाली, तर मी स्पीड कमी केला आहे. स्पीड कमी करून टर्बो बटन्स प्रेस केलं, त्याच्याने काय होईल की आपली ज्या रॉडला काही क्रीम राहून जाते ती राहणार नाही. हळूहळू वरती आणायचे आपल्याला टर्बो बटन प्रेस करून, म्हणजे आपले जे रॉड आहेत ते क्लीन येतील बाहेर. हे बघा आपल्या स्पीक कशा स्ट्रेट येतील आता. हे बघा किती स्ट्रेट आहे, क्रीम हालतसुद्धा नाही आहे. अशी आपल्याला परफेक्ट पाहिजे क्रीम केकसाठी. आपण बाउल उलटं जरी केलं तरी क्रीम पडली नाही पाहिजे. जेव्हा बाउल उलटं केलं क्रीम नाही पडली तर समजायचं आपली क्रीम एकदम परफेक्ट तयार झालेली. जेव्हा अशी परफेक्ट क्रीम तयार होईल तेव्हा आपल्या केकचं डेकोरेशन अतिशय सुंदर एकदम परफेक्ट होईल. टर्बो बटन दाबून आपण वरती हळूहळू आणायचं, म्हणजे आपली क्रीम सर्व खाली राहून जाईल. आता मी तुम्हाला बाउल उलटा करून दाखवते की आपली क्रीम खाली पडते की नाही. हा बाउल पूर्णपणे भरून गेला आहे. 500 ml घेतलेली होती आपण, जेव्हा घेतली तेव्हा अर्धाच बाउल होता, अर्ध्यालाही थोडा कमी होता. हे बघा उलटं केलं तर क्रीम खाली पडत नाही आहे, म्हणजे आपली क्रीम परफेक्ट तयार झालेली आहे. स्पॅचुल्यावरती थोडी क्रीम घेऊन उलटा करायचं, क्रीम नाही पडली म्हणजे आपली क्रीम परफेक्ट तयार झाली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.